विद्यार्थी मित्रांनो प्रकरण 4 गुणोत्तर व प्रमाण रेशो एंड प्रपोर्शन हे प्रकरण आपण पाहतोय त्यामध्ये संकीर्ण प्रश्न संग्रह जो 4 आहे त्यातला 6 वा उदाहरण आहे पुढील गुणोत्तराचे शतमानात रूपांतर करा कन्वर्ट इनटू परसेंटेजेस आता गुणोत्तराचा छेद 100 असणार म्हणजे शतमानातील गुणोत्तर म्हणायचं पाहूया कसं करायचं पहा पहिला दिलाय 37 छेद 500 अत्यंत सोपी पद्धत सांगतोय 37 छेद 500 या गुणोत्तराचं शतमानात रूपांतर करायचं म्हणजे गुणोत्तराचं दुसरं पद 100 आणायचं आणि म्हणून याला आपण वर अंशस्थानी आणि छेदस्थानी 100 नच गुणायचं 100 मध्ये 100 म्हणजे 37 ला 100 ने गुणलं 500 ला 100 ने गुणलं पहा या ठिकाणी असा प्रकार करायचा असे कंस पूर्ण केला आणि मग कंसातलाच तेवढा हे ज्यांनी केलेले खून त्या आकृतीच्या आत मध्ये असणारा भाग तो पूर्ण अंशस्थानी मांडायचा 37 छेद 500 गुणिले 100 आणि हे जे 100 आहे ते छेदस्थानी मांडायचं अर्थ न बदलता शेवटी काय हो 100 ला 100 गेले हे राहिलं ठीक आहे आता अंश सोडवत असताना या दोन शून्य गेल्या 500 वरच्या दोन शून्य आणि 100 वरच्या आणि 37 ला 5 ने भागायचं 5 7 35 उरले 2 5 7 35 उरले 2 37 आहे 2 वर शून्य घेतले 20 झाले 5 4 20 7 छेद 4 छेद 100 म्हणजे 7.4% म्हणजे 37 to 500 कन्वर्टेड इनटू परसेंटेज म्हणजे आंसर 7.4% ठीक आहे दुसरा 22 30 आहे 22 30 म्हणजे 22 छेद 30 असंच करायचं 22 छेद 30 काय 37 छेद 500 ठीक आहे हा भाग असा तो अवशेषाने ठेवायचा 22 छेद 30 गुणिले 100 आणि भागिले 100 एक 100 आहे ना तो या ठिकाणी छेदस्थानी ठेवला आणि एक 100 आहे तो अंशासाठी वापरल्यावरती हे शून्य गेले बरोबर 22 गुणिले 10 210 छेद 220 22 गुणिले 10 220 सॉरी भागिले 3 आहे त्याला भागिले 100 हा 3 न भागायचे 220 ला 3 असते 21 उरला 1 पुढे शून्याच्या मागे 1 दिला 10 झाले 3 भागायचे चालू आहे 3 त्रिका 9 पुन्हा उरला 1 संख्या संपली म्हणून दशांश चिन्ह पुन्हा 1 व 0 3 त्रिका 9 बस या ठिकाणी 73.3 अपॉन 100 मीन्स 73.3% ओके शेवटी आहे 144/1200 याला पण गुणिले 100 भागिले 100 असं करायचं बोला 144 गुणिले 100 याला भागिले 1200 छेद 100 शेवटी या 100 ला 100 जातात हे जाते मूळचं गुणोत्तर या दोन शून्य केल्या ठीक आहे 12 न 124 ला भागूया 144 ला 12 1 12 उरले 2 12 2 24 म्हणजे 124 ला 12 9 144 ला 12 ने बघून 12 ने भागिले 100 म्हणजे 12% लक्षात आलं अशा प्रकारे या ठिकाणी दुसरं उदाहरण आहे 5/8 या गुणोत्तराचा आपण छेद 100 करायचा 5/8 गुणिले 100 छेद 100 5/8 बोला गुणिले 100 अगदी बरोबर आहे छेद 100 पुढे 100 गुणिले 5 500 छेद 8 भागिले 100 500 ला 8 ने भागायचं 8 सल 48 50 आहे 50 गुण 48 दिले 2 उरले 8 गुणि 16 20 होते 20 वर या ठिकाणी 20 मधून 16 गेले 4 उरले 4 वर 0 40 8 5 40
62.5 म्हणजे 100 म्हणजे 62.5%. असलं त्यानंतर चौथं उदाहरण आहे 5/16 याला कोण गुणले 100/100 हां 5/16 गुणिले 100 भागिले 100 500/16 भागिले 100 हां 5ला 16 ने 16 ने 32 16 त्रिका 48 50 म्हणून 48 गेले उरले 2 16 इतके 16 20 म्हणून 16 गेले उरले 4 16 2 32 40 म्हणून 32 गेले 8 आणि या ठिकाणी 16 2 32 40 म्हणून 32 गेले 8 उरले 8 म्हणून 0 16 5 80 31.5/100 म्हणजे 31.25%. पुन्हा एकदा पहा या ठिकाणी 100 5 500 भागिले 16 16 48 50 म्हणून 48 गेले उरले 2 20 झाले 16 1 16 उरले 4 16 2 32 40 झाले 32 या ठिकाणी 40 म्हणून 32 ले 8 8 वर 0 એટલે 80 16 चा प्रकार 80 16 85 2 दशांश आपले इथं पण या ठिकाणी आपण आणखीन भागायला लागतो 3 त्रिका या ठिकाणी 9003 असं ते 21 उरले 3 त्रिका 9 उरले 3 त्रिका 9 उरले 3 त्रिका 9 2 दशांश आपले 73.33% 2 दशांश आपण उत्तर काढलं तरी चालतंय काही हरकत नाही यामध्ये सर्व उदाहरण अत्यंत सोप्या पद्धतीने समजावून दिले आहे तुम्हाला ते निश्चित समजलं असेल आणि आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर जरूर जरूर लाईक करा आणि आपल्या मित्रांना पाठवून त्यांनाही लाईक करायला सांगा आणि त्यांनाही फायदा द्या धन्यवाद.